सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनय्या सर अक्कलकोट. आज अतिशय आनंद होतोय की एक विद्यार्थी माझ्या घरी आलेला आहे. अतिशय नम्र विद्यार्थी, अतिशय हुशार विद्यार्थी, अतिशय चांगला विद्यार्थी. तो फक्त मला फोनसुद्धा केला नाही आणि फोन उचलत नाही म्हणून त्यांनी मला फोन केला नाही आणि माझ्या शाळेत येऊन फक्त मला 5 मिनिट वेळ द्या सर म्हणाले. आणि आल्यानंतर तो मला पेढासुद्धा दिलेला आहे आणि त्याचं नाव मी सांगत नाही. त्यांनी नंतर रिझल्ट आल्यानंतर तो सांगेलच. आणि त्यांनी म्हणाले सर मी खूप हार्डवर्क केलो, आज ॲन्सर कीप्रमाणे माझा रिझल्ट 100% येणार आहे. मी म्हटलं कसा अभ्यास केला आणि सर हे बघा माझं पुस्तक. आणि माझं पुस्तक मला दाखवलं आणि पुस्तक बघितल्यानंतर त्यांना वाटलं सर आता सर धानाई सर मला शिवी देतील, रागवतील, हां असं पुस्तक फाडायचं असतंय का. परंतु हे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतो, पुस्तकाचा चिंदड्या चिंदड्या व्हायला पाहिजे, तरच तुम्हाला सरस्वतीचा आशीर्वाद मिळणार, तरच तुम्ही परीक्षा पास होणार. हे बघा हो, हे पुस्तक किती त्यांनी प्रत्येक लाईनमध्ये प्रत्येक शब्दात त्यांनी काय म्हणालं माहिती आहे का त्या गुरुने, सर प्रत्येक सेंटेन्समध्ये एक एक प्रश्न निर्माण होतो. आणि मी खूप बारीक प्रमाणे ह्या पुस्तकांचं मी फॉलो केलेलं आहे आणि अतिशय कष्टाळू तो आहे विद्यार्थी. आणि त्यांचं लग्न झालं आहे, घर दार मुलं बाळा सांभाळून अतिशय तुटपुंच्या पगारावर CHBवर काम करत जर हा विद्यार्थी, हा माझा भाऊ जर एवढं वेळ आणि एवढं मोठं अचीवमेंट आज त्यांनी केलेलं आहे, हे बघा पुस्तक, हे बघा तरी पुस्तक. ह्याला म्हणतात आदर्श विद्यार्थी. तुम्ही खरं सांगा, तुम्ही प्रामाणिकपणाने सांगा की तुम्ही असा अभ्यास करताय का. उगा पुस्तक घेऊन उपयोग नाही हो, पुस्तकामधला प्रत्येक शब्दामध्ये तुमचा भावना ओतून अभ्यास करणार, हे बघा तरी. यस रिअल ही इज आयडियल, मी त्यांना खूप मानतो. बघा माझ्या घरी आत्तापर्यंत भरपूर विद्यार्थी येऊन गेलेत आणि या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आज ह्या विद्यार्थ्याला, ह्या माझ्या भाऊला मी खूप रिस्पेक्ट देतो. त्यांनी काय म्हणालं, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही जे जे बोलत होता सर, त्या कुठल्या पेजमधून कुठला प्रश्न आलाय हे सगळं त्यांनी लिहिलेत. बघा म्हणजे माझ्या शब्दाला त्यांनी मान देऊन विश्वास ठेवून हे बघा. यस व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हे पुस्तकांची परिस्थिती अशी झालेली आहे. आता सरस्वती काय म्हणतील त्याला, हो सरस्वतीचं ऑपरेशन झालं इथं. हां स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळाले, खूप थँक्यू सो मच दादा. अजून तुमच्या आयुष्यात अजून कल्याणकारी, अजून नवीन नवीन आणि कल्याणकारी घटना तुमच्या लाईफमध्ये घडणार आहे. स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. थँक्यू सो मच, नमस्कार. खरं तर हा व्हिडिओ माझ्या घरी करणार होतो आणि विचार आला आणि लगेच माझ्या कामामुळे मी बाहेर आलो. आता बस अक्कलकोटच्या बसस्टँडमध्ये बसून हे व्हिडिओ मी करीत आहे. ओके दिस इज द अक्कलकोट बसस्टँड. हां ओके ओके चला, थँक्यू सो मच.